आज आपण वारंवारता बहुभुजाशी संबंधित आणखी एक मनोरंजक उदाहरण पाहू औषधे बनवणाऱ्या एका कारखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी केली जाते म्हणजेच रेग्युलर चेकअप कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी एका डॉक्टरांना कारखान्यात बोलवले गेले डॉक्टरांनी कर्मचाऱ्यांची तपासणी करण्याआधी कर्मचाऱ्यांना दोन वयोगटात वेगळे केले पंचवीस ते चाळीस वयोगटातील कर्मचारी आणि चाळीस किंवा त्यापेक्षा जास्त आणि साठच्या मध्ये वय असलेले कर्मचारी यानंतर डॉक्टरांनी सर्व कर्मचाऱ्यांच्या रक्तदाबाची म्हणजे ब्लड प्रेशरची तपासणी केली आणि दर्शवलेला अहवाल बनवला एकाच आलेखावर दोन्ही वयोगटांच्या रक्तदाबासाठी वारंवारता बहुभुज म्हणजे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढा व्हिडिओ थांबवून आधी तुम्ही स्वतः प्रयत्न करा चला सांगतो येथे आपल्याला एकाच दोन्ही वयोगट दाखवायचे आहेत आपल्या सोयीसाठी आयता शिवायच वारंवारता बहुभुज बनवू पहिल्यांदा आपण प्रत्येक वर्गाचे म्हणजे क्लास इंटरव्हलचे वर्गचिन्ह म्हणजे क्लास मार्क म्हणजेच मध्यबिंदू काढू यासाठी आपण प्रत्येक वर्गाची वरची वर्गमर्यादा म्हणजे अप्पर लिमिट आणि खालची वर्गमर्यादा म्हणजे लोअर लिमिट यांच्या बेरजेला दोनने भागू जसे वर्ग नव्वद ते शंभरचा पंच्याण्णव हा मध्यबिंदू आहे अशा प्रकारे आपण सर्व वर्ग मध्यांची वर्गचिन्हे काढू आता आपण वर्ग नव्वद ते शंभरच्या आधी शून्य वारंवारता असलेला वर्ग ऐंशी ते नव्वद घेऊ ज्याचे वर्गचिन्ह पंच्याऐंशी आहे याच प्रकारे आपण वर्ग एकशे सत्तर ते एकशे ऐंशी नंतर देखील शून्य वारंवारता असलेला वर्ग एकशे ऐंशी ते एकशे नव्वद घेऊ ज्याचे वर्गचिन्ह एकशे पंच्याऐंशी आहे अशा प्रकारे येथे पंच्याऐंशी पासून एकशे पंच्याऐंशी पर्यंत वर्गचिन्ह आहेत म्हणून आपण एक सक्षावर एक एकक अशा प्रकारे घेऊन वर्गचिन्ह दर्शवू जी रक्तदाब दर्शवतात येथे सुरुवात पंच्याऐंशीपासून होत आहे म्हणून आपण शून्य ते पंच्याऐंशी पर्यंत वर्गचिन्ह अंकित करणार नाही जे दर्शवण्यासाठी आपण अशा प्रकारचे एक चिन्ह काढू जर आपण पंचवीस ते चाळीस पर्यंतच्या वयोगटातील कर्मचाऱ्यांची संख्या आणि चाळीस ते साठ वयोगटातील कर्मचाऱ्यांची संख्या पाहिली तर येथे वर्गाची वारंवारता लिहिण्यासाठी एकक एक बरोबर सहा कर्मचारी हे प्रमाण उपयुक्त असेल कारण कित्येक संख्या सहाच्या पटीत आहेत तसेच बाकीच्या संख्या देखील याच प्रमाणाने सहजतेने लिहिता येतील जसे पंधराला दोन एकक अधिक एक छेद दोन एकक म्हणजेच दोन पूर्णांक एक छेद दोन एकक लांबीने लिहिले जाऊ शकते म्हणून आपण वाय अक्षावर एक एकक बरोबर सहा कर्मचारी हे प्रमाण घेऊ आता आपण पंचवीस पासून चाळीस पर्यंतच्या वयोगटातील कर्मचाऱ्यांची संख्या दर्शवण्यासाठी वारंवारता भोभुज काढू यासाठी आपण वर्गचिन्ह एक्स निर्देशक आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाय निर्देशक मानू अशा प्रकारे आपण पंचवीस ते चाळीस वयोगटातील कर्मचाऱ्यांची संख्या क्रमशः बिंदू ए बिंदू बी बिंदू सी बिंदू डी बिंदू ई बिंदू एफ बिंदू जी बिंदू एच बिंदू आय बिंदू जे आणि बिंदू के निदर्शवू या सर्व बिंदूंना आपण अखंडित म्हणजे कंटिन्युअस रेषाखंडांनी जोडू ज्यामुळे आपल्याला वारंवारता बहुभुज ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के मिळेल जो पंचवीस ते चाळीस वयोगटातील कर्मचाऱ्यांची संख्या आणि त्यांचे रक्तदाब दर्शवतात अखंडित रेषाखंडांनी तयार झालेला बहुभुज पंचवीस ते चाळीस वयोगटातील कर्मचाऱ्यांची संख्या दर्शवतो हे दर्शवण्यासाठी आपण अशा प्रकारे संकेत लिहू आता आपण चाळीसपासून साठ वयोगटातील कर्मचाऱ्यांची संख्या दर्शवण्यासाठी वारंवारता बहुभुज काढू काल्पनिक वर्गाची वर्गचिन्ह वारंवारता दोन्ही स्थितींमध्ये समान आहे म्हणून दोन्ही स्थितींमध्ये यांचे निर्देशक देखील समान असतील म्हणून पहिला बिंदू दोन्ही स्थितींमध्ये ए असेल तर अंतिम बिंदू हा के असेल अशा प्रकारे चाळीसपासून साठ पर्यंतच्या वयोगटातील कर्मचाऱ्यांची संख्या दर्शवण्यासाठी वेगवेगळे बिंदू क्रमशः बिंदू ए बिंदू पी बिंदू क्यू बिंदू आर बिंदू एस बिंदू टी बिंदू यू बिंदू व्ही बिंदू डब्ल्यू बिंदू एक्स आणि बिंदू के असे असतील सर्व बिंदू बिन्दु आपण बिंदूंच्या रेषाखंडांनी जोडू ज्यामुळे आपल्याला वारंवारता बहुभुज ए पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स के मिळेल जो चाळीस पासून साठ पर्यंतच्या वयोगटातील कर्मचाऱ्यांची संख्या आणि त्यांचे रक्तदाब दर्शवेल बिंदूंच्या रेषाखंडांनी तयार झालेला बहुभुज चाळीस पासून साठ पर्यंतच्या वयोगटातील कर्मचाऱ्यांची संख्या दर्शवतो हे दर्शवण्यासाठी आपण अशा प्रकारचे संकेत घेऊ या आलेखावरून तुम्ही कोणती माहिती मिळवू शकता विचार करा चला आम्ही सांगतो या आलेखावरून आपण वेगवेगळी माहिती मिळवू शकतो जसे की जर आपण रक्तदाब पंच्याण्णवची उभी रेषा पाहिली तर हे समजते की ते कर्मचारी ज्यांचा रक्तदाब पंच्याण्णव एम एम एच जी आहे ते पंचवीस पासून चाळीस पर्यंत वयोगटात कमी आहेत जेव्हा की चाळीस ते साठ वयोगटात जास्त आहेत आपण हे देखील पाहू शकतो की दोन्ही वयोगटांमध्ये एकशे पस्तीस एम एम एच जी रक्तदाब असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे येथे आपण पाहतो की बिंदू एस आणि बिंदू जी समान आडव्या रेषेवर आहेत याचा अर्थ असा आहे की चाळीस ते साठ वयोगटातील आणि एकशे पंचवीस एम एम एच जी रक्तदाब असणारे जितके कर्मचारी आहेत तेवढेच कर्मचारी पंचवीस ते चाळीस वयोगटात आणि एकशे पंचेचाळीस एम एम एच जी रक्तदाब असलेले आहेत आता तुम्ही स्वतः खाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधा तर आज आपण वारंवारता बहुभुजाशी संबंधित आणखी एक मनोरंजक उदाहरण पाहिले